नमस्कार, पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता बातम्या पाहूया विस्ताराने। पूज्य नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। शेळगाव माणिक नगर येथील दलित वस्तीमध्ये 15 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद, नागरिकांचे हाल। विचारणा करणाऱ्यांवर सरपंच पतीकडून दमदाटी। शासकीय विहिरीचे पाणी माजी सरपंच यांच्या शेतीला। बेकायदेशीर शेतीसाठी पाणी उपसा बंद करण्याची मागणी। नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा। सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा। पत्ता बायपास रोड पोलीस कॉलनी समोर कुर्डवाडी रोड परंडा। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील माणिक नगर मधील दलित वस्तीमध्ये पाणी कधी सोडणार अशी विचारणा करणाऱ्या दलित नागरिकांना सरपंच पती विष्णू शेवाळे यांनी दमदाटी केल्याची घटना बुधवार दिनांक 10 एप्रिल रोजी घडली आहे। शासकीय विहिरीवर शेतीसाठी सुरू असलेली माजी सरपंच यांची विद्युत मोटर काढण्याची मागणी तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे। ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार यांना दिनांक 10 एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की गेल्या 15 दिवसांपासून माणिक नगर येथील दलित वस्तीमध्ये पाणी सोडण्यात आलं नसल्यानं नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत। तसेच माणिक नगर येथील जलस्वराजच्या विहिरीवर माजी सरपंच बिभीषण दैन यांनी विद्युत मोटर बसवून शेतीसाठी पाण्याचा वापर करीत आहे, याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहे। शासकीय विहिरीवरील विद्युत मोटर काढून दलित वस्तीमध्ये पाणी पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदनावर शंकर कांबळे, शंकर गांगर्डे, विश्वास धेंडे, बाळू लांडगे, रमेश धेंडे, कचरू कसबे, संतोष कांबळे, सचिन धेंडे, राजेंद्र धेंडे, उषा कसबे, सविता धेंडे, हिराबाई कांबळे, मनीषा कसबे, लता लांडगे, रेखा धेंडे, सुरेखा कसबे, यसाबाई कसबे, रेखा कांबळे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। नावगाव सांगा। मी शंकर सुधा मंगळे, राहणार माणिक शेळगाव, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव। काय काय अडचण आहे तुमची? पाण्यासाठी अडचण आहे माझी। तुम्ही कुठे राहता? माणिक नगर। माणिक नगर असं तुम्ही राहतो। कधीपासून पाणी मिळत नाही तुम्हाला? 15 दिवस झालं पाणी नाही आलं माणिक नगरला। ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक काय म्हणतात? सरपंचला विचारलं असता सरपंच म्हणतो तुला काय करायचं कर, मी लक्ष देत नाही। संध्याकाळच्या टायमिंगला उरीतलं पाणी शेतकरी उपसतो। शेतकरी उपसतो, ज्याच्या रानात विरे विभीषण देईन तो शेतकरी संध्याकाळी पाणी उपसतो। सकाळ बघा गेला असतं विर कोरडे फट पडलेले असते। ग्रामपंचायत मध्ये पाणी नाही विरी। ते विभीषण देईन कोण आहे? ते माझे सरपंच आहे। त्यांच्या रानात जलस्रोताची विर खाणलेली आहे। कधीपासून ते पाणी उपसतात? ते कंटिन्यू चालू असतं पाणी उपसायचं। शेतकऱ्याला पाणी देतात पण गावाला पाणी दिलं जात, गावाला दिलं जात नाही। ग्रामपंचायतला विचार असता ग्रामपंचायत म्हणते आमच्याकडे काही नाही, लेकिन नोंद नाही विरीज किंवा काय नाही, त्यामुळे त्याला काय करू शकत नाही आम्ही। नोंद नाही? नाही। ती विहीर कोणाची आहे? पण ते जलस्रोताची विहीर आहे, जुनी आहे का? हा, जलस्रोत जुनी विहीर आहे। या सरपंचाला माहित नाही का विहीर कोणाची आहे? तर माहिती आहे ना। कारवाई का करत नाहीत? नोंद नसल्यामुळे कारवाई करू शकत नाही ना। मग नोंद घ्यायचं काम कोणाचं आहे? ते म्हणतात मागच्या सरपंचांनी काय केलं मला काय माहिती, आता मी काय उकरीत बसवला ते काय केलं सरपंचांनी। बरं, आता तुमची मागणी काय? आमची मागणी केली बरोबर, माहिती नगरला पाणी सुटलं पाहिजे, एक नवीन टाकी नवीन पाईपलाईन झाली पाहिजे। हा या टाकीवर पाणी तुम्हाला घेत नाही, हा या टाकीवर 2 दिवस पाणी सुटतं रेगुलरमध्ये, आता तर 15 दिवस पाणीच नाही। तुमचं नाव गाव सांगा। माझं नाव शंकर तुकाराम कांबळे, गाव शेळगाव, तालुका परंडा आणि जिल्हा उस्मान धाराशिव। बर, काय तक्रार आहे तुमची? मला वारंवार नाही कसं तर पाणी भेटत नाही कंटिन्युअसली। कुठं पाणी भेटत? माणिक नगरला दलित वस्तीला पाणी भेटत नाही। कधीपासून पाणी मिळत नाही? 15 दिवस झालं पाण्याचा कसला एक टीप काही सोडलेला नाही। तिथं ग्रामपंचायत पाणी पुरवठा करत नाही का? ग्रामपंचायतला विचारलं असता ग्रामपंचायत सांगते की आम्ही काही करू शकत नाही, तुमच्या पद्धतीने काय करायचं। कोणाशी कॉन्टॅक्ट केला तुम्ही? सरपंचाशी कॉन्टॅक्ट केला, पण सरपंच महिला असल्यामुळे त्यांचे ते कामकाज आहे, ते त्यांचे पती विष्णू शेवाळे हे बघते सगळं, त्यांना फोन करून बोलवलं असतात, ते म्हणतात आमच्याने काही होत नाही, पण नाही आम्ही काही करू शकत नाही ग्रामपंचायत, तुमच्या पद्धतीने बघा। त्यांना बोललं असतं नाही का आता पाणी कधी सुटणार आहे, किती दिवस झालं ह्याची चौकशी केली, असं थोडी अरेराची भाषा करून त्यांना विचारलं, तर ते म्हणतात आम्ही तुमचं आम्हाला बोलायचा संबंध नाही। पण त्यांना विचारलं की तुम्ही इथं कशासाठी आहेत, तर ते वेगळ्या पद्धतीने उत्तर देऊ नाही का अपमानास्पद बोलतात आणि शिवीगाळ करून तिथनं हाकलून लावलं आम्हाला आज सकाळी। बरं, तिथं पाणी पुरवठ्याचं काय साधन विहिरी आहे का? तिथं जलस्वराजाची विहिरी आहे, पण जलस्वराजच्या विहिरीचं जे पाणी टाकीमध्ये पाणी देतं त्याचं कनेक्शन काढून टाकलं आणि त्याचा वापर जे आहे ते शेतीसाठी चालू आहे।
कोण करते ते शेतीसाठी वापर? तिथं शेतीसाठी वापर तिथले शेतकरी जवळचे करते, ज्यांचं शेत त्या विहिरीचे चिटकून लागत आहे तिथं. म्हणजे शासकीय विहिरीचं पाणी शेतकरी वापरत? शेतकरी वापर करत आणि इथं लोकांना नाही का असं प्यायला पाणी नाही आणि तिथला विहिरीचा वापर रोज डेली चालू आहे. इथं 15 दिवस पाणी दलित वस्तीला कसलंही पाणी. ग्रामपंचायत कार्यालय कारवाई का करत नाही त्यांच्यावर? सांगितलं तर ग्रामपंचायत असं सांगते की आम्हाला तुम्ही जाऊन तिथं स्वतः बघा आणि कोण आहे त्यांची नावं सांगा. ग्रामपंचायत ह्या दखल घ्यायला तयार नाही. तर तिथं किती मोटर आहेत त्या विहिरीमध्ये? तिथं मोटर तिथं पाणी केले असता आम्ही विहिरीचं पाणी चेक केलं, मोटरचं तिथं कनेक्शन चेक केलंय तर 2 कनेक्शन होती तिथं वायरचे, 2 मोटर चालत. मग ते 2 मोटर आहेत कुणाच्या हेही माहिती नाही आणि पाईप पण ही 2 आहेत आणि रोज नाही का सरासर रोज डेली त्याच्यातून पाण्याचा उपसा चालू आहे आणि विहिरीमध्ये पाणी भरपूर आहे. ज्यावेळेस आम्ही विहिरीमध्ये पाण्याची चौकशी केली सुरुवातीला सांगितलं आम्हाला की विहिरीमध्ये पाणी नाही म्हणून आपण तिथून पाणी जोडलेलं नाही. आम्ही दोरी सोडून आतमध्ये पाणी चेक केलं, कमीत कमी 1.5 ते 1.5 परस पाणी होतं तिथं आतमध्ये, 15 फुटाच्या वरही पाणी होतं. म्हणजे पाणी असताना तुम्हाला पाणी पुरवठा केला जात नाही? आम्हाला पाणी पुरवठा केला. आता तुमची मागणी काय? आम्हाला मागणी एवढीच की पाणी जे पुरवठा आहे ते रेग्युलर करण्यात यावं. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.